आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यामध्ये 8 मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता हे काका पुतण्या एकमेकांविरोधात पुन्हा एकदा भिडताना दिसून येत आहेत. लोकसभेला जो सामना झाला होता त्याच्यामध्ये शरद पवार हे सरस ठरल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यांनी आपला स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त राखलेला आहे, राज्यामध्ये 80% स्ट्राईक रेट त्यांचा राहिलेला आहे. तर राज्यामध्ये आपण बघितलं तर अजित पवारांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात कमी असेल लोकसभेचा, कारण त्यांच्या पक्षानं 4 उमेदवार उतरवले होते आणि त्यापैकी फक्त 1 उमेदवार त्यांचा निवडून आलेला होता. अशामध्ये आता जेव्हा विधानसभेची ही निवडणूक होती आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे त्या 8 मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार याविषयी उत्सुकता आहे. तर अजित पवारांच्या वर्चस्वाला पवार ब्रेक लावणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. दरम्यान कोणकोणते मतदारसंघ आहेत आपण बघू शकतो. बारामती होमग्राऊंड अजित पवारांचं, या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुतण्याकडून आव्हान मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती चुरशीची होणार असं दिसतंय. दरम्यान हडपसरमध्ये चेतन तुपे आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादी एसपीचे प्रशांत जगताप त्यांच्या विरोधामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना असल्याचं बोललं जात आहे. तर तिसरीकडे आपण बघितलं तर बडगाव शेरीची ही जागा आहे आणि या ठिकाणी सुनील टिंगरे जे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसरीकडे राष्ट्रवादी एसपीचे बापू पठारे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. आणि आंबेगावमध्ये आपण बघितलं तर दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी एसपीचे देवदत्त निकम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. जरी या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार असली तरी देखील या ठिकाणी खरी लढत पवार विरुद्ध पवार असल्याची चर्चा आहे. दरम्यान जुन्नरची लढत आपण बघितली तरी का अतुल बेणके हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या, आणि दुसरीकडे राष्ट्रवादी एसपीकडून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे या दोघांमध्ये आता या ठिकाणी सामना होणार असं दिसतंय. तर इंदापूरची आपण निवडणूक बघितली तर इथं दत्ता भरणे आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि त्यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांना आयात करून शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे दोन तगडे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असतील. दरम्यान शिरूरमध्ये आपण बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी एसपीकडून अशोक पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार होणार असं दिसतंय. तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर याही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. तर बारामतीमधलाही सामना आपण बघतोय, याही ठिकाणी आता खरी कसरत लागणार आहे अजित पवारांची. बारामती लोकसभेमध्ये तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला होता, पण आता विधानसभेला ते आपला गड राखणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष आहे. तुपे विरुद्ध प्रशांत जगताप असा हा सामना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये लढत असली तरी देखील इथं खरी लढत आहे ती म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी. आणि त्याच्यात आता नेमकं कोण बाजी मारणार त्यानुसार या ठिकाणी ठरणार आहे, ते म्हणजे कोणाची ताकद आहे पुण्यामध्ये असा त्याचा या ठिकाणी आपल्याला निकालाच्या दिवशी कळू शकणार आहे. 8 मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.